मध्ये अडीच वर्ष जे सरकार होतं त्या सरकारमध्ये उणे पुरे 400-450 कोटी रुपये याच्याकरता मिळाले, तेही 19 साली बजेटमध्ये जे आम्ही मंजूर केले होते त्याच्यानंतर काही पैसे या ठिकाणी मिळाले नाहीत। पुन्हा एकदा आपलं नवीन सरकार आलं, माननीय एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात नवीन सरकार आल्यानंतर आमच्या कपूर साहेबांना आम्ही सांगितलं की पुन्हा आपल्याला याची सुप्रमा केली पाहिजे आणि याची नवीन सुप्रमा जवळजवळ 5177 कोटीची रेकॉर्ड टाइममध्ये त्या ठिकाणी आम्ही आणली आणि त्या सुप्रमाला आम्ही मार्च 23 मध्ये मान्यता देखील दिली। आणि एवढंच नाही तर या वर्षीच्या बजेटमध्ये कदाचित सर्वात जास्त पैसे गोसेखुर्द नंतर कुठल्या प्रकल्पाला उपलब्ध करून दिले असतील तर ते निळवंडे प्रकल्पाला आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत। त्यामुळे पुढचं कुठलंही काम हे या ठिकाणी थांबणार नाही आहे, मोठ्या प्रमाणात सगळा निधी हा आपण उपलब्ध करून दिला आहे। आणि सन्माननीय मुख्यमंत्री असतील, जलसंपदा खातं माझ्याकडे, मी स्वतः आम्ही याच्यामध्ये पूर्ण लक्ष घालून या कामाला गती देतो आहोत जेणेकरून पुढची कामं जी आहेत ही देखील अत्यंत वेगानं झाली पाहिजे। खरं म्हणजे याचाही उल्लेख केला पाहिजे, आम्ही सातत्याने गतिमान सरकार म्हणतो, आमचे मुख्यमंत्री सांगतात आम्ही निर्णय घेणारे लोक आहोत, आमचं गतिमान सरकार आहे। त्याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ असा आहे की 30 महिने मागच्या सरकारमध्ये 30 महिन्यामध्ये त्यांनी केवळ 1 लाख हेक्टरच्या सुप्रमा दिल्या आणि आम्ही 11 महिन्यांमध्ये 27 प्रकल्पांना 6 लाख हेक्टरच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन पैसे देऊन त्याचं काम सुरू केलं। ही गतिशीलता आहे। मागच्या ही 14 ते 19 या 5 वर्षांमध्ये इरिगेशन विभागाने केलेलं काम जर आपण बघितलं तर ते लक्षणीय आहे, कारण सगळ्या सुप्रमा ज्या 10-10 वर्षापासून मिळाल्या नव्हत्या त्या तेव्हा आपण दिल्या, आता पुन्हा आपणच त्याला सुप्रमा देतो, अशा प्रकारची ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि हे देखील तेवढंच खरं आहे की आज पीडीएमचा आपण अवलंब केल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तेलपर्यंत पाणी देणं असेल, फोर्सनी पाणी देणं असेल, पाण्याची चोरी मी म्हणणार नाही पण गळती असेल, या सगळ्या गोष्टी आपण या पद्धतीमुळे बंद करू शकलो आणि एक मोठी चालना या संपूर्ण इरिगेशन विभागाला आणि शेतकऱ्याला देखील आपण दिली आहे।